काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या जीवनामध्ये भरपूर चढ उतार पाहिले. एक काळ तर असा आहे की 1978 साली ज्यावेळेस आणीबाणी आली त्यावेळेस शिवसेना प्रमुखांना तुरुंगामध्ये टाकलं गेलं आणि त्याचवेळेस असं वाटलं की आता शिवसेना संपून जाईल. पण त्यावेळेस सुद्धा शिवसेना उभी राहिली. मुंबई जळत असताना इंदिरा गांधींना बाळासाहेबांना पत्र पाठवावं लागलं जेलमध्ये आणि सांगावं लागलं की बाळासाहेब जी आप कुछ भी कीजिए, ये जो मुंबई चल रही है, मुंबई में जो भागदौड़ हो रही है, मुंबई में जो लोग परेशान है, उसके लिए आपको मुंबई को शांत करना पड़ेगा. शिवसेना प्रमुखांनी जेल मधून एक फतवा मार्मिक मध्ये काढला की बस गड्या हो बस, आता मुंबई मला उद्या शांत पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईची लोकल नेहमीसारखी धावायला लागली. त्या बाळासाहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. या शिवसेनेमध्ये असताना कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या आणि आमच्या नेत्यांनीही खस्ता खाल्ल्या. नंतरचा काळ असा आला की शिवसेनेला भरभराटीचे दिवस आले. 52 आमदार शिवसेनेचे निवडून आले आणि 52 आमदार शिवसेनेचे आणि 42 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. मध्ये घात झाला. छगनराव भुजबळ शिवसेनेला सोडून गेले. 13 आमदार जे 18 आमदार करत बाहेर निघाले. त्यावेळेस सुद्धा वाटायला लागलं की आता शिवसेना काही राहू शकत नाही, बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं अस्तित्व संपून जाईल. पण मित्रांनो, पुन्हा शिवसेनेला उभारी आली आणि 1995 साली ना म्हणता मुंबईच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आणि महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेनं काबीज केली. तिथून आम्ही उभे राहतो की नाही राहतो, आमच्याच घरामध्ये झालेले मुख्यमंत्री जे आज आमच्यामधून फुटून काँग्रेसमध्ये गेले आणि आमच्या मित्र पक्षामध्ये उद्या जाणार आहेत, ज्यांनी कुठं संसार पूर्ण केलेला नाही, ज्यांच्या कोणत्याही संसाराशी संबंध नाही, ते आदरणीय नारायण राणे हे सुद्धा शिवसेनेला सोडून गेल्यानंतर वाटायला लागलं होतं की त्यांची वल्गना होती की गणपतीच्या विसर्जनाच्या आत आम्ही शिवसेनेला संपवून टाकू. स्वतः संपले पण शिवसेनेला संपवून शकलो नाही. नंतर राज ठाकरेंनी कुटुंबातून सुरुंग लावला आणि तेव्हा सुद्धा वाटायला लागलं की शिवसेना संपून जाईल. 13 आमदार त्यांच्या स्वतःच्या भलबुत्यावर मराठी म्हणून त्यांनी निवडून आणले. पुन्हा शिवसेना उभी राहिली. ज्या भारतीय जनता पार्टीशी आमचं लव्ह मॅरेज होतं 25 वर्षात, ज्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये कुठं ठारा नव्हता, त्या भारतीय जनता पार्टीशी हिंदुत्वाच्या नात्यानं आम्ही युती केली. शिवसेना प्रमुखांनी आणि प्रमोद महाजनांनी युती केली. अटल बिहारी वाजपेयीजींनी आणि लालकृष्ण अडवाणींनी युती केली आणि युतीचा धर्म आम्ही पाळला. काल झालेल्या लोकसभेमध्ये आमची युती राहिली. दिल्लीच्या तख्त्यावर आदरणीय मोदीजी पंतप्रधान झाले. पण ज्यावेळेस शिवसैनिकांची सत्ता भोगायची वेळ आली त्यावेळेस याच लोकांनी हिंदुत्वाचा गळा दाबला आणि शिवसेनेला एकटं लढण्यास भाग पाडलं. तेव्हाही वाटायला लागलं ना कर शिवसेना संपून जाईल. पण हेच का उद्धव साहेब ठाकरेंच्या भरोश्यावर महाराष्ट्राच्या या शिवसैनिकांच्या तणावर 63 आमदार निवडून आणण्याची ताकद आमच्या नेत्यानं निर्माण केली. अशा निवडणुका कधी झालेली? बाळासाहेब नेहमी सांगायचे की लावला डोक्याला गुलाल जा, निवडू दे की पडू दे, दाळ्या मुरमुऱ्या खाऊ, घरकी रोटी खाएंगे और शिवसेना को चून के लाएंगे. हे ऐकणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.